तिकीट घ्या ना, शाळेतली लॉटरी. शाळेची लॉटरी? हो, मोठी मोठी बक्षिसं. मोठी मोठी बक्षिसं. हो शेषाद्री, 2 मिनिट आधी येता तर काय झालं असतं तुम्हाला? काय रे बाबा, काय झालंय? लॉटरीची तिकीट विकत होती मुलं. हो बरं झालं मी उशिरा आलो, पैसे वाचले माझे. पण ह्या लॉटरी मध्ये मोठ मोठी बक्षीस आहे मित्रांनो. लॉटरी तिकीट खरेदी करायचं तर दूरच, कोणी मोफत दिलं तरी नाही घेणार मी. मस्करी करताय काय? मस्करी का करू मी? अरे लॉटरी तिकीटाला का घाबरायचं? मित्रांनो, एकेकाळी तुमच्यासारखा मी सुद्धा लॉटरी तिकीट खरेदी करण्याच्या परिणामांबाबत अज्ञानी होतो. पण आता आता काय ऐकू. बऱ्याच वर्षांपूर्वी मालगुडी डेज मध्ये एक मेळा लागला होता, केटी लाईन. इथेच या म्युनिसिपल ग्राउंड वर त्याने आपला डेरा टाकला होता. काय शानदार जत्रा होती ती. बरीच बक्षिसं जिंकलीच वाटते तुम्ही. हो नाही हो. तू खेळ. मी? अगं ये ये पुढे ये. अजून एकदा. बॅड लक. बॅड बंदूक. साहेबान, मेहरबान, कदरदान, आता या खेळाचा सगळ्यात मजेदार कार्यक्रम लॉटरी सुरू होतो आहे. सगळ्यांनी आपले डोळे आणि कान उघडे ठेवा. बक्षिसांमध्ये काय काय नाहीये. सुई आणि झाडू पासून पंखा आणि प्रेशर कुकर पर्यंत सगळं काही आहे. आणि तेही आहे, ते तर या खेळातलं सर्वात मोठं बक्षीस आहे. आणि मालगुडी मधला एखादा भाग्यवानच ते जिंकू शकेल. हनुमान अंडा घेऊन ये. माझा नंबर त्या कुणाकडे असेल. माझा नंबर आहे. साहेब या या, अभिनंदन करतो, खूपच भाग्यवान आहात तुम्ही. हे बघा साहेब, मी या लोट्यामधून एक चिठ्ठी काढेन. त्या चिठ्ठीवर या नंबरांपैकीचा कोणताही एक नंबर लिहिलेला असेल. जो काही नंबर तुमच्या चिठ्ठीवर असेल तेच तुमचं इनाम. आपण त्याला खुशीने घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, तर बिलकुल तयार आहात तुम्ही? मंजूर आहे आपल्याला? हो, मग मी काढू. हा आला आपला नंबर 15. आणि बक्षीस पडदा बाजूला करा. कसलं बक्षीस आहे? मी कसं काय घरी नेऊ? हो ती एक समस्या आहेच. पण प्रत्येक विजेत्याला बक्षीस घेऊन जायचं आपल्याच खर्चाने. स्वतःच घेऊन जायचं म्हणजे? मी कसं काय नेऊ? मला काय चालवता नाही ते. मलाही चालवता येत नाही. पण मी याचं काय करू? याला चालवणारा मी कुठून शोधून आणू? मी आपली एवढी मदत करू शकतो, जत्रा संपेपर्यंत आपण हे इथेच ठेवू शकता. पण आमच्या जाण्यानंतर ती तुमचीच जबाबदारी असेल. खूप खूप आभार. आणि तुमचा हा मेळा कधीपर्यंत संपणार आहे? आज रात्रीत. आता आपल्या या बक्षिसाचं काय करायचं याचा काही विचार केलाय का तुम्ही? तुझे वडील नाही विकत घेणार काय? अगं विकू का कुणाल तरी? काय माहित आपलं नशीब उघडेल कदाचित. Thank you.
नोटीस? You are hereby under the notice to move this engine from the gymkhana ground, or else you will be charged at the rate of rupees 100 a month. Huh? Chairman, Municipal Council, Malgudi. करणारा भेटला अजून कुठे? हे इंजिन विकायच्या फंदात तर मी अगदी कंगाल झालोय. कुणी ग्राहकच मिळत नाही. अशा तऱ्हेने म्युनिसिपालिटीचा टॅक्स भरता भरता तुझा सगळं काही लिलावच. मला माहितीये रे, माझी बायको तर इतकी नाराज आहे की तिला जमलं तर स्वतःच्या हाताने हे इंजिन ती तोडून टाके. शेषाद्री, त्याला इथून हटवायचं का? जखमेवर मीठ चोळतोय. ही पनवती चालवणारा कुणी मिळाला तर मी. ओ, हे आधीच का नाही सुचलं मला? नाही शेषाद्रीजी, आम्हाला रोड रोलरचं काहीच काम नव्हतं. आमची म्हणजे म्युनिसिपॅलिटीची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये. आर्थिक परिस्थितीची गोष्ट तुम्ही का करताय? तुमची म्युनिसिपॅलिटी तर रस्त्यावरचा टॅक्स गोळा करते. ते पैसे कुठे जातात? आणि बाकीचे म्हणजे पाणी वगैरेचे टॅक्सेस खूप मोठे असतात, ते सगळे कुठे जातात? हा शेषाद्री, या प्रशासनाच्या संबंधामध्ये आपलं काही घेणं देणं नाहीये. अरे देणं येणं का नाहीये? मी पण मालगुडीचा एक नागरिक आहे, टॅक्स भरत असतो आणि स्वतंत्र देशाचा नागरिक या नात्याने तुमच्या या मनमानीवाल्या प्रशासनाच्या बाबतीत प्रश्न करण्याचा प्रत्येक अधिकार मला मिळालेला आहे. मागील 3 महिन्यांमध्ये मीच एकट्याने तुमच्या म्युनिसिपॅलिटीला भाड्याच्या रूपाने 300 रुपये दिलेले आहेत. आणि भाडं त्या मैदानासाठी आहे ज्याच्या एका कोपऱ्यात माझा रोड रोलर पडलेला आहे. त्या मैदानाची तुम्ही नीट देखभाली करत नाही आहात किंवा तिथे कोणी राहतही नाहीये. मागच्या पुढचा विचार न करता तुम्ही. शेषाद्रीजी, गैरसमज सर तुम्हीच करीत आहात. राहिली भाड्याची गोष्ट, आपल्याला आता त्याची चिंता करायची काहीच गरज नाही आहे. याची चिंता करा, इंजिनला म्युनिसिपॅलिटी ग्राउंड वरून हटवण्यासाठी आपल्याला 24 तास दिले जात आहेत. 24 तासामध्ये? हो, मी तर फार त्रासून गेलोय. 3 महिने होऊन गेले, याला विकत घेणारा कोणी मिळत नाही. किंवा हा चालवायला एखादा ड्रायव्हर. आणि आता या उरलेल्या 24 तासात मी असा काय मोठा तीर मारणार आहे? बस माझा फक्त मला देवच वाचवू शकतो. शेषाद्री, मी मंदिराचा हत्ती देऊ शकतो. मंदिराचा हत्ती? वा पंडितजी, तुम्ही तर कमालच केली. हत्ती एकटा काहीच करू शकत नाही, 50 मजदूरही लागतील. असं? हो हो, ठीक आहे ठीक आहे. 50 मजूर, एकेकाचे 5 रुपये आणि 70 रुपये हत्तीचे. आणखी काय? आणि काही नाही ग, फक्त 25 रुपये त्या ड्रायव्हर जोसेफला, ते इंजिन आपल्या मोहनच्या शेतापर्यंत चालवल्याबद्दल. मी आता एकही दागिना देणार नाही, खूप झालं आता. तू समजत का नाही? भाडं तर वाचेल ना. बरं ठीक आहे, पण आता हे शेवटचं. हा, मी आताच सांगून ठेवते, जर तुम्ही त्या इंजिनावर एक जरी पैसा खर्च केलात ना, तर मी बाबांना पत्र पाठवून इथून मला घेऊन जायला सांगेन. हा, त्याची गरज पडणार नाही, हत्ती आपल्याला वाचवेल. मी शिट्टी वाजवल्यानंतर तू हत्तीला घेऊन मेन रोड वर जा, चौकापर्यंत, तिथे उजवीकडे. उजवीकडे
तुम्ही सगळे इशारे समजावून दिलेत ना या मजदूरांना, कुठली गडबड नाही व्हायला पाहिजे. काही गडबड होणार नाही, आम्हाला सगळ्याच्या सगळे आपापली कामं सगळे जाणतात. मी रोड रोलर हटवतोय, तुम्ही बघताय ना. मोहन तू यांना सांभाळा. जोसफ मी शिट्टी वाजवण्याबरोबर हत्ती चालायला लागेल. मागं मागं जा, ना डाव्या ना उजव्या बाजू. हो साहेब. आपण माझ्या सोबत या. मी काय केलंय? अहो माझा ऐका, तू चिंता करू नकोस, मी लगेच येतोय. प्रथम तुम्ही माझी भिंत आपल्या पैशाने बांधून द्या आणि तुमचं इंजिन माझ्या अंगणातून घेऊन जा, तेव्हाच मी माझी कंप्लेंट मागे घेईन. ठीक आहे, मी भिंत नक्कीच बांधून देईन. बस आता मी जाऊ शकतो इन्स्पेक्टर. शेषाद्रीजी, जर एका महिन्याच्या आत या साहेबांची भिंत ठीक केली नाही तर आम्हाला आपल्याला अटक करावीच लागेल. हो खुश झाला पैसे बाबा, एक एक करून बोला. काय झालं? मी मजुरांची हमाली घ्यायला आलोय. तुम्ही बघा शेषाद्रीजी, इंजिन खेचण्याच्या कामाचे 35 रुपये हत्तीचे. पाय तुटला बिचाराचा. हे बघा, मी हत्ती इंजिन खेचण्यासाठी बोलवला होता, भिंत तोडण्यासाठी नाही. आता त्याला जखम झाली, त्याला मी काय करू? साहेब माझे पैसे, सकाळपासून इथेच उभा आहे मी. सकाळपासून उभा आहे जोसफ, चांगला करतोय. माहितीये सबुरीचं फळ नेहमीच गोड असत. सबुरीच्या गोष्टीवरून आठवलं, मी जेव्हा छोटा होतो बिलकुल याच्यासारखा पेटू होतो. माझ्या मालकाने मला एक काम सोपवलं होतं, त्यांची गाडी रस्त्यातच बिघडली होती, ती मालगुडीला आणायची होती, त्यावेळेस सुद्धा मी एक हत्ती मागवला होता. म्हणताय की इंजिन विकून खूप पैसे कमवीन मी, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन युक्ती. तुमच्या या युक्त्यांना तर कंटाळून गेले मी. बघा जरा काय हालत करून ठेवली आमची. घराबाहेर कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सगळ्या मालगुडी तुमच्या हत्तीविषयी आणि इंजिनाविषयीच बोलत असतात. सुमंगला तू माझी एक गोष्ट ऐकलीस तर. तुम्ही काय ऐकवायचंय ते त्या गाववाल्यांना ऐकवा. आज बाबा मला न्यायला येत आहेत, मी त्यांच्या सोबत जाणार आहे. मुलाला तर घेऊन जाशीलच ना, म्हणजे मला म्हणायचंय तू इथून दूर जाशील तर तुलाही जरा बरं वाटेल ना. आणि तो शेषाद्री इथली सगळी जंगटं निपटून टाकीन. शेषाद्री आता काय बघ, शहरात एक स्वामीजी आलेत, फार मोठे हटयोगी आहेत ते, त्यांचं प्रदर्शन आता चाललंय मोफत. माझ्या मित्रा, मी कोणा हटयोगाचा तमाशा बघण्याच्या मनस्थितीत नाही. ऐक ना, असं ऐकलंय की त्या स्वामीजींच्या सोबत त्यांचा एक चेला आहे जो प्रत्येक प्रकारची गाडी चालवणं जाणतो. सुमंगला तू पण येतेस ना, याच निमित्ताने स्वामीजींचं दर्शन पण होईल. Thank you.
वा 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 सोज्ञा जन हो आम्ही आपल्याला आमचा सगळ्यात विस्मयकारी प्रयोग दाखवणार आहोत चेअरमन जी आपल्याकडे रोड रोलर आहे आम्ही त्याला आमच्या छातीवर चालू इच्छितो तुम्ही चुकीच्या माणसांना विचारतात महाराज तुम्ही मला विचारा ना आम्हाला तुमच्या इंजिन जवळ घेऊन चला हे तर आखरीतच घडलं खरंच सुरू झालं माझं इंजिन सुरू झालं बघा स्वामीजी तुमच्या कृपेने माझं इंजिन सुरू झालं तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर चल हो बाजूला जेव्हा मी ओम म्हणेन तेव्हा त्या इंजिनाला या लकडीवर चालवायचं एकही इंच इकडे तिकडे नाही चालवायचं चालवा आपण हे इंजिन आपल्यावर असं चालवू शकत नाही हे कसं काय होऊ शकतं शेकडो गावात आम्ही आमचे योगाचे प्रयोग दाखवले आहेत आम्हाला कोण रोकू शकतं मॅजिस्ट्रेट रोकू शकतात आम्ही या भ्रष्ट जागेला आता सोडून चाललो आहे हे उतरा खाली स्वामीजी स्वामीजी तुम्ही आता हे इंजिन गरम तर केलंच आहे ते बस इथून त्या शेतापर्यंत नेऊन सोडायला सांगा ना याला ए चल हो माझं चला तुला काय वाटतं याच्याशिवाय आणखी कोणताच मार्ग नाही नाही बाबा खूप झाला आता जोपर्यंत कोणी ग्राहक शोधून काढत नाही तोपर्यंत तोंड दाखवू शकत नाही कोणाला काही दिवसांसाठी मालगुडी सोडून जावं लागेल तू जाणार कसं बस स्टॉपवर उभा राहिलास तर लोकांना वाटेल की तू कायमस्वरूपीच शहर सोडून चाललायस तसंही बायकापुरांना पाठवून दिलंच आहेस हो खरंच म्हणतोयस तू मी पुढच्या गावात जाऊन तिथून बस पकडेन कसला भूकंप सगळं काय हलवून टाकलं त्या घराचं जेवण पण पाहिलंच ना तू हो तुझ्या घरामध्ये सगळं ठीक आहे तुझ्या घरामध्ये हो अरे तू अजून गेला नाहीस माझा रोड रोलर रोड रोलर इथे नाहीये अरे देवा काय झालं हो देव ना करो यावेळेस दुसऱ्या कोणाचं घर नको पडू दे चला बघूया तुम्हीच जाऊन बघा ना तुम्ही पण चला चला ए तू तिकडे जाऊन बघ चला चला इकडे चला शेषाद्री इकडे ये शेषाद्रीजी मेलो आता तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर ही काही विहीर नाही घाणेरडा नाला होता म्युनिसिपालिटी वाले दर हप्त्याला मला नोटीस द्यायचे हा बंद करण्यासाठी बस याला आता तुम्ही इथेच राहू द्या पण बिन काही नाही ठाण्यामध्ये लिहिलेली कंप्लेंट मागे घेईन मी उरली भिंतीची गोष्ट तिला माझ्याच पैशाने मीच नीट करून घेईन बस मेहरबानी करून हे इंजिन आता इथेच राहू द्या माफ करा आता मी याला सोडू नाही शकत आणि माझी बायको पण याच्या बाबतीत इतकी सेंटिमेंटल झाली आहे माहितीये का 300 रुपये म्युनिसिपालिटीला दिले 100 रुपये हत्तीला दिले 25 रुपये त्या ड्रायव्हर जोसेफला दिलेच होते आणि मग 50 रुपये हमाला ना हमालीचे म्हणून द्यावे लागले मग त्याने तुमचे सगळे पैसे दिले हो हो सगळं कर्ज चुकवलं हा विशेष फायदा नाही झाला पण तोपर्यंत आम्ही ठणठण गोपाळ झालो होतो मग त्यानंतर मी जीवनाचं एक नवीन खातंच उघडलं शेषाद्रीजी आता बस करा इनामात रोड रोलर भूकंप घाण नाल्यासारखी विहीर मी एक शब्दही मानत नाही हो शेषाद्री आम्ही इतके मूर्ख नाही आहोत अरे पण माझं म्हणणं तर आहे का हा?
काळजी घ्या. देव करो तुम्हाला बक्षीस म्हणून तो रोड रोलर मिळो. हा